22 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावांचे नुकसान झाले आहे। यामध्ये उटी खुर्द व उटी बुजरुक येथील मोठ्या प्रमाणात घरांचे व मालाचे नुकसान झाले आहे। 8 दिवस उलटून गेल्यानंतरही या लोकांना कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने उटी खुर्द येथील संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर येऊन आपला संताप व्यक्त केलाय। या दरम्यान आंदोलनकर्त्या एका महिलेची अचानक तब्येत बिघडली असता त्या महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते। संतप्त ग्रामस्थांशी तहसीलदार मॅडम यांच्याशी चर्चा केली आहे। चर्चेनंतर तहसीलदार मॅडम यांनी संबंधित गावातील पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले। यानंतर उटी ग्रामस्थांनी आपल्या आंदोलनाची सांगता केली आहे। यावेळी तहसीलदार शीतल सोलाट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गजानन वाघ, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे, भीमराव पाटील, संकेत रहाटे, बंडू गटमाने, गोपाळ उमाडे, महादेव इंगळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। MCA न्यूज मराठी करिता मोहम्मद फारूक, जळगाव।